हो आता आपण ऐकणार आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र लातूर जिल्ह्यात सात पंचायत समित्यांसह जिल्हा परिषदेत भाजपला स्पष्ट बहुमत राष्ट्रीय लोक अदालतीत पाचशे सहा प्रकरणं तडजोडीनं निकाली आणि महाशिवरात्र महोत्सवाला भक्तिभावात प्रारंभ या आणि इतर घडमोडींविषयी आमचे वार्ताहर अरुण समुद्रे यांनी दिलेली ही माहिती लातूर जिल्हा परिषदेत काँग्रेसची पंचवीस वर्षाची एखादी सत्ता संपुष्टात आणत भारतीय जनता पक्षानं स्पष्ट बहुमत मिळवलं आहे जिल्हा परिषदेच्या अठ्ठावन्न जागांपैकी भाजपनं छत्तीस जागा जिंकल्या तर काँग्रेसला फक्त पंधरा जागा मिळाल्या राष्ट्रवादी काँग्रेस पाच शिवसेना एक तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला जिल्ह्यातल्या दहा पंचायत समित्यांपैकी सात पंचायत समित्यांवर भाजपनं विजय मिळवला असून काँग्रेसला तीन पंचायत समित्यांवर विजय मिळाला सर्व पंचायत समितीच्या एकूण एकशे सोळा जागांपैकी भाजपनं त्र्याहत्तर काँग्रेसनं अठ्ठावीस राष्ट्रवादी काँग्रेसनं दहा तर शिवसेनेनं तीन जागांवर विजय मिळवला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक तसंच एक अपक्ष उमेदवार विजयी झाला या निकालानंतर प्रतिक्रिया देताना लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी जनतेचे आभार व्यक्त करत जनतेसाठी पूर्ण ताकदीनं काम करणार असल्याचं सांगितलं केंद्र आणि राज्य सरकारनं ग्रामीण जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी राबवलेल्या योजना दुष्काळाच्या काळात केलेलं काम यामुळे जनतेने विश्वास दाखवला असं निलंगेकर म्हणाले या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या पराभवाबद्दल बोलताना आमदार अमित देशमुख यांनी या पराभवाचं आत्मचिंतन करणार असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं फेब्रुवारी महिना तसा निवडणुकीचा महिना ठरला मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत लातूर जिल्ह्यातले चार उमेदवार असल्यामुळे त्यांचा प्रचाराचा अधिक भर लातूर जिल्ह्यातच होता त्या पाठोपाठ जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांची धामधूम सुरु झाली भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ही निवडणूक स्वबळावर लढत असताना काँग्रेस पक्षानं राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी केली होती लातूर जिल्ह्यात पंचवीसपेक्षा अधिक मतदान केंद्र यावेळी आदर्श मतदान केंद्र म्हणून तयार केली होती या मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेल्या पहिल्या मतदाराचं गुलाब पुष्प तसंच खडीसाखर देऊन स्वागत करण्यात आलं मतदान केंद्राचा परिसर रांगोळ्यांनी सजवण्यात आला होता मतदान केंद्रावर निवारा आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती जळकोट तालुक्यातील धनगरवाडी इथं प्रथमच नव्याने मंजूर झालेल्या मतदान केंद्रावर त्या वाडीवरील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला अहमदपूर तालुक्यातल्या शेंद्री सोनेगाव इथल्या नागरिकांनी मात्र रस्त्याच्या मागणीसाठी मतदानावर बहिष्कार घातला मोफत कायदा सेवा समितीच्या वतीनं या महिन्यात राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं या अदालतीमध्ये दिवाणी आणि फौजदारी स्वरुपाची चारशे पंचाहत्तर आणि वादपूर्व एकतीस अशी एकूण पाचशे सहा प्रकरणं तडजोडीनं निकाली काढण्यात आली यातून संबंधितांना दोन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख साठ हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळाली लातूर शहराचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर आणि श्री रत्नेश्वर देवालयात महाशिवरात्र महोत्सव भक्तिभावानं साजरा होत आह गुरुवारी मध्यरात्रीनंतर दुग्धाभिष्कान या उत्सवाला प्रारंभ झाला त्यानंतर पहाटेच्या सुमारास पालखी काढण्यात आली अधिकारी रामेश्वर रोडगे यांच्या हस्ते महापूजा तसंच ध्वजारोहण करण्यात आलं ग्रामदैवताचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मध्यरात्रीपासूनच मंदिरात रांगा लावल्या होत्या येत्या बारा मार्चला महोत्सवाची सांगता होणार आहे यंदा तुरीचं उत्पादन अधिक झाल्यामुळे लातूर जिल्ह्यात आठ ते दहा ठिकाणी सरकारी हमी भावानुसार शेतकऱ्यांकडून तूर खरेदी सुरु केली आहे या केंद्रांवर राज्य सरकारनं अधिक वजनकाटे उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपचे शेतकरी नेते पाशा पटेल यांनी केली आहे तर शेतकऱ्यांची सर्व तूर खरेदी केली जाणार असल्याचं नाफेडकडून सांगण्यात आलं सत्यशोधिका मुक्ता साळवे तिसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन लातूर इथं भरवण्यात आलं होतं साहित्यिक डॉक्टर प्रतिमा परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या संमेलनाचं उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर जनार्दन वाघमारे यांच्या हस्ते झालं या एकदिवसीय संमेलनात परिसंवाद काव्य वाचनासह विविध कार्यक्रमांना वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला शिवजयंती लातूर जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली या निमित्ताने जिल्ह्यात रक्तदान शिबिरासह विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं या अनुषंगानं काढण्यात आलेल्या वाहन फेरीत हजारोंच्या संख्येनं तरुण सहभागी झाले होते आताच आपण लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र ऐकलं वार्तापत्राचे लेखक होते अरुण समुद्रे जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला